सेवेतलं पद मिळवणारे आमचे सत्कारमूर्ती आमचे म्हणजे श्रीगुरु आनंद भंडारी साहेब, त्यांना आयुष्यात सातत्यानं लाख मोलाची सुखदुःखाच्या प्रसंगात सहकार करणाऱ्या त्यांच्या सुविध पत्नी डॉक्टर सौस्मिताबाईंनी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित या गावच्या सरपंच, गावचे सर्व सन्माननीय ज्येष्ठ नागरिक, BDO साहेब या ठिकाणी उपस्थित, शासकीय सेवेतील सर्व अधिकारी, प्रशिक्षण अधिकारी मॅडम, सर्वच सन्माननीय, खरं तर हा तुमचा घरचा सत्कार सोहळा आहे. सगळ्यात जो सत्कार सोहळा प्रिय असा वाटतो तो आपल्या गावचा सत्कार सोहळा. कुठलंही नवीन पद मिळालं घरचं कौतुक आहे. आम्ही अचानक त्याच्यामध्ये आलेलो आहोत, परंतु ते बघायला आम्ही आलो होतो. प्रत्यक्षात आम्ही बोलण्याचा योग नव्हता. BDO साहेब जसं म्हणाले तसं आपलं ऐकायला, मंडळी साहेबांबद्दलच्या लहानपणीच्या आठवणी, त्यांच्या मित्रांच्या आठवणी, अजून काहीतरी नवीन त्यांचा पैलू आम्हाला दिसेल याही हेतून आम्ही या ठिकाणी आलो होतो. त्यांच्याबद्दल, त्यांच्या गुणांबद्दल निश्चितच आज सांगणं आवश्यक आहे. खरं म्हणजे आमच्या प्रशासकीय सेवेमधले ते माझे गुरु आहेत. जे काय अभ्यास कसा करायचा, काय करायचा, तर त्यांनीच शिकवला. कारण मी राहुरी विद्यापीठात असताना मायक्रोबायोलॉजीच्या एक स्टडी रूममध्ये तिथं होते, तिथं साहेब पण नेहमी असायचे. त्यांच्याच म्हणण्यावरनं ॲग्रिकल्चर हा सब्जेक्ट मी ठेवला. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर त्यांचं अतिशय मार्गदर्शन लाभलं आणि नक्कीच त्याच्यामुळं हे यशाचं शिखर त्यावेळी काही प्रमाणात त्या विनं नाही तसेच जास्त मिळणं त्यावेळी शक्य झालं. त्याच्यामध्ये फार मोठा मोलाचा वाटा आहे. आणि नक्की त्यांचा हा जो गुण आहे की जे स्वतःजवळ आहे ते भरभरून दुसऱ्याकडे देणं, जे काही त्यांना माहिती आहे, जे काही त्यांना चांगलं आहे आणि ते प्रत्येक वेळी दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करत असतात. मीच नाही तर त्यांचे अनेक ज्युनियर हे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या पदावर गेलेले आहेत. नक्की त्यांचा सल्ला मुलाचा त्यांना ठरलेला आहे. म्हणजे त्यांच्या नावातच आनंद, त्याच्यामुळे आनंद वाटण्याचं काम ते सातत्यानं सगळीकडेच करत असतात. म्हणजे त्यांची जी प्रफुल्लित पर्सनॅलिटी आहे त्याच्यामुळं व्यक्तिमत्वच असं आहे की त्यांच्या परिसरात त्यांच्या आजूबाजूला जो कोणी येतो तो नक्कीच आनंददायी विचारांनीच प्रभावित होतो. हे तुम्ही आम्ही सगळ्यांनीच अनुभवलं असेल नेहमी, कारण आपण सुद्धा फार काळ त्यांचा सहवास आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. आजूबाजूचं वातावरण जसं प्रफुल्लित करायचं तेवढंच एक वेगळा गुण मला त्यांच्यातला जाणवतो, म्हणजे स्पर्धात्मकता. खरं म्हणजे एकदा स्पर्धा परीक्षा संपल्या की आपलं आयुष्याचं सार्थक झालं असं समजून नुसती नोकरी करण्यात बरेच जण आनंद मानतात. परंतु तसं याच्यात पुढचे जे पुढची शिखरं सर करण्यासाठी एक मोठी परीक्षा आता त्यांना द्यावी लागली, त्याच्यासाठी देखील कडक परिश्रम घेऊन त्यांनी हे IAS पद मिळवलेलं आहे. की स्पर्धात्मकता हा गुण, एवढे धडपडण्याचा, कष्ट करण्याचा गुण अजूनही त्यांनी टिकवलेला आहे. म्हणजे आम्ही सुरुवातीला असतं त्यावेळी बघितलंच होता, पण त्यावेळी सगळेच जण अभ्यास करत होते. परंतु आज प्रशासनात आल्यानंतर इतक्या वर्षांनी देखील ती स्पर्धात्मकता, स्वतःतलं एक तो विगर, ती इच्छाशक्ती टिकून ठेवणं हे फार कठीण असतं. आणि मगाशी म्हणलं खरं म्हणजे या भागात काम करताना मला नेहमीच नवल वाटतं, कारण बऱ्याचदा प्रशासकीय सेवेत जाताना गरज म्हणून बरेच जण जातात. म्हणजे घरची शेती पिकत नाही, ॲग्रीमध्ये कुठं नोकऱ्या नाहीत, अशा कारणानं बरेच जण ॲग्रीकडे वळले. म्हणजे काही दुष्काळी तालुक्यातलं एकेकाळी प्रमाण खूप जास्त असेल ॲग्रीकल्चरमधून प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याचं. परंतु या तालुक्याचं मला नेहमीच आश्चर्य वाटतं, कारण या तालुक्यात समृद्धी भरपूर आहे, पाणी आहे, शेती आहे. तरी देखील मला पहिले वाटायचं की इथं प्रशासकीय सेवेत फार कमी अधिकारी गेले असतील. परंतु हे आश्चर्याची गोष्ट की खूप मोठे IAS IPS हे या सेवेत या तालुक्यातून गेलेले आहेत, चांगल्या सेवा बजावत आहेत. मग हे कशामुळे, त्याचं उत्तर एकच मिळू शकतं की आवड. ज्याला आवड आहे, म्हणजे नुसती गरज आहे तर घरचे व्यवसाय, घरची शेती ही इतकं पुरेस आहे की चांगलं एक आयुष्य काढू शकतो. कितीतरी घरं या तालुक्यात आहेत, परंतु जर आवड, स्वतःचं आतून येणारं पॅशन हे जर असेल तरच माणूस मग सगळं चांगलं करतो. स्टेबल असताना अशा सेवेत जातो आणि नक्की त्या प्रकारात भंडारी साहेब मोडतात. एक पॅशन त्यांना प्रशासकीय सेवेबद्दल आहे या, आणि म्हणूनच एक विकासात्मक आणि खरोखर एकदम चांगल्या डिपार्टमेंटमध्ये त्यांनी सुरुवात केली की विकासात्मक एक ॲटिट्यूड घेऊन ज्या डिपार्टमेंटमध्ये विकासाची कामं घडवता येतात त्यामध्ये त्यांनी आपला सेवेचा पहिला कार्यकाल हा व्यतीत केला. आणि नक्कीच ही आवड,
ही अगदी त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींना पण दिसते आणि नुसती विकासाची आवड असून चालत नाही तर आपलं मातेचं नातं हे सुद्धा विसरता कामा नाही हा सुद्धा एक त्यांचा वेगळा गुण हा नेहमीच मला दिसत आलेला आहे. कारण विकासात्मक प्रशासन असू दे नाही तर नुसती आवड असू दे, परंतु काही जणांची आवड ही थोडी महत्त्वाकांक्षेकडे झुकलेली असते. नुसतं एक मोठं पद मिळवणं इथपर्यंतच त्यांना जायचं असतं, परंतु जाताना जसं मागच्या पिढीओ साहेबांनी सांगितलं की मातीशी नातं, मातीपासून लांब जातात, काही जण दुरावत जातात, परंतु हे मात्र नरेंद्र साहेबांच्या बाबतीत घडलेलं नाही आहे. म्हणजे आभाळ्यापर्यंत पोचताना सुद्धा पाय मात्र जमिनीवर घट्ट रोवून असलेला अधिकारी म्हणून त्यांच्याकडे बघून मला म्हणावं असं वाटतं. कारण हे नातं बरेच जण विसरले, म्हणजे माझ्या डोळ्यासमोर देखील अनेक उदाहरणं आहेत की प्रशासकीय सेवेत गेले परंतु कुठंतरी आपलं नातं, आपल्या गावाचे नातं परत फिरून यायचं सुद्धा काही जण विसरले. परंतु त्या अधिकाऱ्यात न बोलणारा एक वेगळा हटके असणारा एक अधिकारी असल्या मात्र आणि नक्कीच त्यानिमित्तानं या गावात देखील येण्याचं मला पण योगाला माझं बिल्लेश्वर विकास फाउंडेशनच्या निमित्तानं वृक्षारोपणाचं खूप चांगलं काम आणि अनेक शाळा किंवा गावातली प्रत्येक गोष्टी अजून चांगली कशी पाहिजे झाली पाहिजे, आपली ग्रामपंचायत अजून चांगली विकसित कशी झाली पाहिजे, ग्रामपंचायतचा रेव्हेन्यू सोर्स कसा वाढला पाहिजे. खरं म्हणजे हे वाईटपणाचं काम असतं, वसुली ही कोणालाच म्हणजे ग्रामपंचायत बॉडीलाही नाही आवडत, कोणालाही नाही आवडत, कारण लोकांना त्याच्यामध्ये थोडंसं प्रेस करावं लागतं, थोडंसं हार्ड निर्णय घ्यावे लागतं. परंतु अशा बाबतीतसुद्धा बनर सर नक्कीच आपल्या गावाच्या पाठीशी येते, ग्रामपंचायत चांगली सशक्त कशी व्हावी आणि खरं म्हणजे आपण तोसुद्धा फायदा उठवला पाहिजे. म्हणजे त्यांच्या प्रशासकीय शक्तीचा हा तो वापर आपल्याला नक्की गावाला होईलच, परंतु एक गाव चालवताना गावातल्या संस्था चालवताना त्यांचा जो काही गाढा व्यासंग आहे की आपण काय काय केलं पाहिजे हे कदाचित ते चांगले अधिकारी म्हणून त्यांचा सल्ला देखील आपण घेतला पाहिजे असंही मला या ठिकाणी वाटतं. अजूनही बरीच कामं आहेत, म्हणजे आपण कोणाकडं मागतो ज्याच्याकडून ते पूर्ण होऊ शकेल, म्हणजे ज्याच्याकडनं आपल्याला अपेक्षा नाही तिथं आपण फारशा अशा गोष्टी मागायला जात नाही. म्हणजे जर आपल्याला वाटत असतं की बंडेर साहेब ते पूर्ण करणार नाहीत तर कदाचित एवढ्या मोठ्या मागण्या आपण मांडल्या पण नसतात. परंतु मी आल्यापासून बघतो की आपण हक्कानं काही गावातले प्रश्न त्यांच्यासमोर ठेवत आहात आणि नक्की हे या विश्वासाने ठेवत आहात की साहेब त्याच्यामध्ये काही ना काहीतरी आपल्याला मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि ईश्वरकृपेनं या तुमच्या सगळ्या सदिच्छांमुळं आणि अनेक लोकांच्या पुण्याईमुळं त्यांच्या आशीर्वादांमुळं त्यांना एक अतिशय चांगलं स्थान हे मिळालेलं आहे, जिथून ते बऱ्याचशा इच्छा म्हणजे जादूची कांडी हातात लाभणं म्हणजे आय एस कोड लाभणं. कारण जिथं पॉलिसी घडतात म्हणजे तुम्ही आम्ही कितीही जरी ठरवलं तरी जी आरमध्ये काही नसेल तर तुम्ही आम्ही काही करू शकणार नाही, जर कायद्यातच नसेल तर काही करू शकणार नाही. जे कायद्यावर प्रभाव टाकू शकणारे ती भारताची पोलादी चौकट आहे, जी प्रशासकीय सेवा आहे त्याच्यामध्ये अधिकारी होण्याचं भाग्य त्यांना लाभलं आहे आणि अजून प्रदीर्घ कालामध्ये देखील म्हणजे सचिव पदापर्यंत ते जाणार आहेत. त्याच्यामुळे निश्चित काही जे तळापासून गेलेले त्यांना ग्रासरूटला काम करताना मिळालेले अनुभव हे वरपर्यंत म्हणजे बऱ्याचदा असं बोललं जातं की प्रशासकीय पदामध्ये ACमध्ये बसून निर्णय घेतले जातात, परंतु जो अधिकारी तळागाळातून गेलेला आहे ज्यांनी ग्रासरूटचा अनुभव घेतलेला आहे, जो ग्रामीण भागात राहिलेला आहे, त्या भागात शिकलेला आहे, त्याच्या बाबतीत असं नक्कीच कोणी बोलू शकणार नाही. आणि नक्की जे काही भविष्यात पॉलिसी मॅटरचे निर्णय असतील, धोरणात्मक निर्णय असतील, त्याच्यावर एक चांगली आपली पकड मिळवण्याचं आणि एक चांगला प्रभाव लोकांच्या कल्याणासाठी टाकण्याचं कार्य हे माननीय मंडळी साहेबांकडून भविष्यात होईल अशी तुम्ही आम्ही सर्वच आपण अपेक्षा बाळगतो. ईश्वर त्यांना आणि त्यांना सर्वच कुटुंबियांना अतिशय असेच यशाची शिखरं पार करण्यासाठी ताकद देव, त्या ठिकाणी यश देव अशी ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया. पुन्हा एकदा त्यांचं पद मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि दोन शब्द सांगतो.